दर्जा दंता आणि दबदबा काय असतो इथं व्यासपीठावर जी एवढी मंडळी जमा झाले जमा केले खऱ्या अर्थानं एमएस मराठीचा दर्जा दंता आणि दबदबा मला या निमित्ताने दिसतोय आज या चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अतिशय आदरणीय वंदनीय अशा प्रकारचे अध्यक्ष आदरणीय पिचर साहेब गायकर साहेब या तालुक्याचे आमदार आदरणीय लांबटे साहेब भांगरे साहेब महंत किशोर गिरी महाराज आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ खरं तर पत्रकारिता आणि पत्रकारितेमधून या ठिकाणी उच्चतम अशा प्रकारचं ध्येय घेऊन अकोले तालुक्याचं नाव राज्यात आणि देशामध्ये वाढवण्याचं काम या ठिकाणी गणेशजी आवली आणि सचिनजी खरात साहेब करत आहेत खरोखर या अकोले तालुक्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठा करण्याचं काम अनेक विचारवंतांनी केलेलं आहे अनेक क्रांतिकारकांनी खऱ्या अर्थानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि मला वाटतं आताच्या ह्या नवजोत पिढीनं आता सर गणेशजींनी मनोगत व्यक्त केलं आणि सांगितलं की माझं वय 30 आहे आणि 30व्या वर्षी खऱ्या अर्थानं अकोले तालुक्याला राज्य लेवलला किंवा देश लेवलला नेण्याचं काम या ठिकाणी जेव्हा आपण त्याचा हा स्टुडिओ पाहतो मला वाटतं माझं एक खूप मोठं फिरणं असतं राज्य पातळीवर आणि देश पातळीवर साहेब या ठिकाणी आहेत आमदार साहेब या ठिकाणी आहेत जयकर पाटील साहेब आहेत परंतु एवढा मोठा अध्यायवत आणि वैभवी अशा प्रकारचा सेटअप मला वाटतं आपल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी या गणेश आवरे पत्रकारांनी किंवा संपादकांनी लावलेला आहे मी मनापासून अंतकरणापासून खऱ्या अर्थानं माझा सर्वांतकरणाचा भाव अगस्ती मुनींच्या हरिचंद्र राजा हरिचंद्राच्या चरणी ठेवून खरोखर संपादक असतील उपसंपादक असतील त्यांचा सर्व सहकारी वर्ग असेल यांना विनंती करे अतिशय मागासलेला आपला तालुका आहे आपली लोक फार विचारवंत आहेत आपली लोक फार कष्टाळू आहेत परंतु तुमचे जे काही 3 शब्द या ठिकाणी दर्जा धनका दबदबा त्याला 4था शब्द जोडा दर्पण आणि असा आपल्या तालुक्याचा बन आपल्या राज्याचा असा बनून खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो थांबतो धन्यवाद